नमस्कार, आपण आज आलेलो आहोत SP या कॉलेजमध्ये. तर परीक्षा झाल्यानंतर आज राज्यसेवेची परीक्षा आहे, तर त्याचे आपण काही विद्यार्थ्यांकडून रिव्ह्यू जाणून घेणार आहोत. कसा होता पेपर, काय होता या संदर्भात. हाय, तुमचं नाव काय? मी जितेश भामरे. जितेश, पेपर कोणता होता? आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा आता पेपर झालेला आहे आणि आपण जाणून घेणार आहोत काही विद्यार्थ्यांच्या पेपर संबंधी आता काय, कसा गेला पेपर याबद्दलच्या प्रतिक्रिया. हा, पेपर छान होता, नेहमी सारखाच होता. काही काठिण्य पातळी सुद्धा मीडियमच होती. फक्त अटेम्प्ट करून व्यवस्थित जे आपल्याला नेहमीप्रमाणे फॉलो करायचं होतं आणि चांगले मार्क्स येतील असं वाटतं. अरे वा, म्हणजे जितेशला पेपर छान गेलेला आहे आणि मार्क्स पण चांगले येतील असं तुझं म्हणणं आहे. आणि कट ऑफ कसा आहे? हा, कट ऑफ सुद्धा नेहमीसारखाच असणार, जास्त बदल त्यात पण नाही होणार. कारण असं विशेष काही पेपरात जास्त बदल झाले नाही, अनपेक्षित बदल काही नव्हते. जितेशचं असं म्हणणं आहे की अनपेक्षित असे काही फरक नव्हते आणि पेपर त्याला खूप सोपा गेलेला आहे. मला वाटतं यानंतरही आता सीसॅटचा आहे ना पेपर? आता काय परिस्थिती झालेली आहे, मागील वर्षापासून सीसॅट हा पेपर ऑप्शनल झाल्यामुळे त्याला फारसं तेवढं महत्व राहिलं नाही जेवढं आधी होतं. त्यामुळे आता जे काही होतं ते सर्व एक पेपर क्रमांक 1 होतं. अच्छा, धन्यवाद जितेश खूप आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हाय, तुझं नाव काय? माझं नाव संदीप अशोकाडे आहे. संदीप, पेपर कसा होता? पेपर थोडा मला तटक वाटला, म्हणजे होता बऱ्यापैकी, पण पेपरला आता लेंथ वाढत आहे, डेप्थ जरा जास्त आहे. पेपर बऱ्यापैकी थोडा जरा अवघडच वाटला मला. म्हणजे थोडासा अवघड गेलेला आहे, दुसऱ्याला सांगू शकत नाही मला गेलाय. तुला अवघड गेलेला आहे. बरं, सेल्फ स्टडी करतोस की कुठे क्लासेस लावलेले आहेत? नाही, सेल्फ स्टडीज केलेली आहे. आता मी ऍक्च्युली राज्यसेवाचा तयारी करत नाही, कंबाईनची तयारी करतो. अच्छा, राज्यसेवेची तयारी करत नव्हता, कंबाईनची तयारी करत होता. पण तुला असं वाटलं की याला इकडे पण आपण अटेम्प्ट द्यावा. अरे वा, तुझ्या निर्णयासाठी खूप खूप खरं तर अभिनंदन म्हणावं लागेल, कारण सेल्फ स्टडी करतोस. आपले यूट्यूब चॅनल असतात आणि ते फॉलो करत जा, त्याच्यावरती पण तुला भरपूर माहिती मिळते. सेल्फ स्टडी करणाऱ्यांसाठी तर निश्चितच त्याचा फायदा होतो. धन्यवाद. हाय, तुझं नाव काय? माझं नाव ओम संतोष काजळे. ओम, तुझा कितवा अटेम्प्ट आहे? हा माझा पहिला अटेम्प्ट आहे. अरे वा, पेपर कसा होता? पेपर चांगला छान होता, सोपा होता. सेल्फ स्टडी करतोस की कुठे क्लासेस लावलाय, कोणाचं मार्गदर्शन घेतोस? सेल्फ स्टडी करतो. सेल्फ स्टडी करतो. आणि पेपरची काठिण्य पातळी कशी वाटली तुला? पेपर थोडा हार्ड होता, पण ठीक आहे, चांगले भेटेल, चांगले मार्क्स भेटतील. चांगले मार्क पडतील. हो, पडतील. तुला छान मार्क्स पडणार आहेत, म्हणजे छान गेलेला आहे पेपर. आणि विषयांच्या संदर्भात काही बोला, म्हणजे कसं वाटतं, म्हणजे कुठला पार्ट सोपा होता, कुठला पार्ट अवघड होता? ज्योग्राफी पार्ट मॅम सोपा होता, बाकीचं थोडंसं अवघड होतं. अच्छा, धन्यवाद आणि पुढच्या पेपरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव काय? माझं नाव मुरलीधर धुमाळ. मुरलीधर कुमार, तुमचं तुम्हाला पेपर? मुरलीधर धुमाळ. मुरलीधर, तुम्हाला पेपर कसा गेला? पेपर म्हणजे असं एवढा इझी पण नाही आणि एवढा अवघड पण नाही. असं मीडियम होता पेपर, जास्त अवघड पण नव्हता, सोपा पण नव्हता. पेपर लेंथी होते जरा प्रश्न थोडे, म्हणजे जास्त ऍक्च्युली विचारलेलं होतं, पण जे पर्याय आहेत ना, पर्यायमध्ये लिमिट काय काय आन्सर होते जे लिमिट करता येत होते. अच्छा, हा, म्हणजे इलिमिनेट करता येत होते आणि सहजासहजी उत्तरं देता येत होती काही प्रश्नांची. काही प्रश्नांचे म्हणजे पूर्ण नाही, काही काही म्हणजे आता याच्यामध्ये जिओग्राफीमध्ये क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये आन्सर काढता येत होते. म्हणजे करंटचं आणि सायन्सचं थोडं हार्ड होतं, म्हणजे ऑनलाईन होतं डायरेक्ट, त्याच्यामुळं ॲक्युरेट उत्तर देता येत नव्हतं तिथे. सगळा पेपर MCQ बेस्ड आहे ना? MCQ बेस्ड आहे. आणि कुठला पार्ट त्यातला तर तुला सोपा गेला? सोपा म्हणजे त्यामध्ये मला फक्त क्वालिटीचं थोडा सोपा वाटलं आणि बाकी मग जिओग्राफीचं वगैरे, मग करंट आणि सायन्स खूप जरा डीपमध्ये होतं थोडं. आणि तू सेल्फ स्टडी करतोस की कुठून मार्गदर्शन घेतो आहेस? मी म्हणजे 3-4 वर्ष झालं पुण्यामध्ये, तर क्लासेस वगैरे केलेले आहेत, प्रायव्हेट क्लासेस वगैरे केले, सेपरेट क्लास वगैरे. सध्या सेल्फ स्टडीज चालू आहे MPSC मध्ये. आपले यूट्यूब चॅनेल असतात आणि त्याचा पण तुला निश्चित मार्गदर्शनासाठी फायदा होईल आणि तुझ्या पुढच्या पेपरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हाय, तुझं नाव काय? माझं नाव सकलेन मुलानी.
सकलेन सकलेन पेपर कसा होता? पेपर मागच्या वेळेस पेक्षा टफ होता, 21-22 पेक्षा टफ होता पेपर 23चा. हा जो पेपर होता तो टफ होता 21-22 पेक्षा. नक्कीच सकलेनच्या मते 21-22 पेक्षा पण 23चा पेपर थोडासा टफ वाटला. प्रश्नांची काठिण्य पातळी म्हणजे त्यातल्या त्यात कठीण होती का या वर्षीची? म्हणजे तुम्ही प्रत्येक जर सेक्शन घेतला तर प्रत्येक सेक्शनची जी काठिण्य पातळी होती ती त्यांनी जरा 30-40% वाढवली त्यांनी, असं बोलायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, म्हणजे जे कन्व्हेन्शनल एरिया जे होते क्वेश्चन विचारायचे त्याला त्यांनी सोडून दिले. आता नवीन पॅटर्न आता म्हणू शकतो आपण जी नवीन आता एरिया त्यांनी फोकस केला आता क्वेश्चन विचारायला, नवीन प्रश्नांवरती आता छान त्यांनी फोकस केला. नवीन एरियावर त्यांनी फोकस करायला चालू केला. आता जुना आता त्यांनी पूर्ण सोडून दिलं, कारण की आता 22 पर्यंत जे क्वेश्चन राहायचे ना, म्हणजे एरिया ऑफ आस्किंग क्वेश्चन 22 पर्यंत त्यांचा एक्झॅक्ट तोच राहायचा म्हणजे. पण यावेळेस त्यांनी पूर्णपणे ते एरिया चेंज केलं. एरिया चेंज केलाय, आस्किंग ऑफ क्वेश्चनचा जो एरिया होता ना तो चेंज केलाय आपण असं म्हणू शकतो. तू सेल्फ स्टडी करतोस की कुठून मार्गदर्शन घेतो आहेस, क्लासेस किंवा काय? सेल्फ स्टडी करतो मी. सेल्फ स्टडी करतो आहेस, अरे वा. आणि एमपीएससी वाला बद्दल काही ऐकलंस का? हो ऐकलंय, फिजिक्स वाला आता एमपीएससी वाला दिल्लीमधून आता तुमची मी याच्यामध्ये पण एंट्री केलेली आहे. हो ऐकून आहे मी. आणि त्याच्या युट्यूब चॅनल वगैरे काही पाहतोस का? त्याचा काही काहीच नाहीये, पण नक्की मला आवडेल पाहायला. धन्यवाद सकलेन, आणि तुझ्या पुढच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझं नाव काय? मी योगेश राठोड. योगेश, योगेश आत्ताच राज्यसेवेचा पेपर देऊन आलेला आहेस, कसा होता पेपर? पेपर म्हणजे आता जास्त अवघड पण नव्हता, ॲव्हरेज पेपर होता. 1-2 विषय सोडले तर बाकी ठीक होते, समजा जास्त अवघड नव्हते, सोडण्यासारखे होते. अच्छा, म्हणजे ॲव्हरेज होता तुझ्या मते पेपर, तुला छान गेले पण नव्हता आणि पेपर बरा गेलाय. प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, म्हणजे 2022 पर्यंत होता तसंच होता का त्याचं काही काठिण्य पातळी बदल झालाय असं वाटलं तुला? काठिण्य पातळीमध्ये जास्त काही बदल झाला नाहीये, जसा पेपर पहिले यायचा तसाच पेपर होता. अच्छा, असं न्यू पॅटर्न असं काही फॉलो नाही केला, जसं कंबाईनचं केलं त्यांनी थोडंफार चेंजेस. आणि समजा फक्त सायन्स असे थोडे कमी प्रश्न दिसले, जसं राजेशवाला यायचे ना 20-20 प्रश्न यायचे, आता 15 आले असं वाटलं, कमी आले थोडे सायन्सचे प्रश्न. सायन्सचे प्रश्न कमी आले. आणि बाकीचं सब्जेक्ट कसे गेले तुला पेपर, म्हणजे सब्जेक्ट वाईज कसा बोलशील त्याच्यावरती पेपरवरती? सब्जेक्ट वाईज म्हटलं क्वालिटी एकदम सोडण्यासारखं होता प्रश्न, म्हणजे असं 13+ मार्क देऊ शकतात पोरांना. बाकी मग इको म्हटलं तर तो इको पण बराच होता. पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी आणि एन्शियंट मिडलमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भर दिला आहे. एन्शियंट मिडलमध्ये जास्त भर नाही आहे. आणि इतिहासाचा पेपर पण म्हणजे क्वेश्चन सोपेच होते समजा. आणि असं वाटलं होतं की पर्यावरण थोडं जास्त टाकेल, पण असं पर्यावरणाचे काही प्रश्न जास्त वाटले नाही. आणि कृषीवर पण जास्त असा भर दिला नाही त्यांनी, जसं पेपर पहिले यायचा तसं पेपर. तू स्वतः अभ्यास करतोस, म्हणजे सेल्फ स्टडी सुरू आहे तुझं की क्लासेस वगैरे कुठून मार्गदर्शन घेतो वगैरे? केलेत मी, आता सेल्फ स्टडी चालू आहे 2 वर्षापासून. बस आपले युट्यूब चॅनल आहेत, त्याला फॉलो करा, खूप छान आहेत आणि त्याचा मार्गदर्शनाचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद योगेश, आणि तुझ्या पुढच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव रुपनवर्धन देवशंकर, मी अकलूज सोलापूरचा आहे सध्या. इथं 1.5 वर्ष झालं सीए तयारी करायला सध्या. आत्ताच राज्यसेवेचा पेपर देऊन आले हा, कसा होता पेपर? पेपर तसं बघेल तर ॲव्हरेज होता, एवढा सोपा पण होता आणि डिफिकल्ट पण नव्हता, कारण की पहिला पॅटर्न त्यांनी चेंज केलाय, जास्त त्यांनी फोकस था महाराष्ट्रावर केला हिस्ट्री बघितल्यानंतर. आणि जास्तीत जास्त बघितलं तर 40% तर क्वेश्चन लॉजिकल बरोबर होते. आणि अभ्यासाचा भाग बघायला गेला तर करंट तर अभ्यासाचा भागच होता, आणि पॉलिटी दुसरे मग काय ॲव्हरेज होते, असं म्हणजे डिफिकल्ट पेपर म्हणता येणार नाही, सोपाच होता पेपर त्या मानानं. आणि जास्तीत जास्त पोरला मार्क येतील असे वाटते पेपरच्या एजनुसार. पेपर पॅटर्न म्हणजे यावेळेचा चांगला होता, सोपा होता. आणि कट ऑफ कितीपर्यंत जाईल, म्हणजे नेहमीसारखाच जाईल की कसं काय वाटतंय? कट ऑफ यापर्यंत हाय जाईल, कारण की पेपर पाठीमागच्या तुलनेतून ह्या परीचा पेपर सोपा होता त्यामुळे. हां, कारण की त्यांनी एक स्पेसिफिकल त्यांचा अप्रोच आणि जे हे होतं ते थोडं चेंज केल्यामुळं पहिलं पेपर कसं कठीण यायचं जराशी, सायन्स वगैरे खूप कठीण, ह्यापर्यंत जरा सायन्स सोपं आलं. आणि दुसरं दुसरे म्हणजे 15 क्वेश्चनमधील 8-9 क्वेश्चन तरी इझिली सोडायचं, आणि 2-3 क्वेश्चन लॉजिकल, त्यामुळं सरासरी 15 क्वेश्चनमधले तर 10-11 क्वेश्चन तरी इझिली, त्यामुळं तर कट ऑफ थोडा हाय जाईल. आणि तुम्ही स्वतः अभ्यास करत होता की कुठे क्लासेस वगैरे लावलेले? नाही, मी क्लासेस वगैरे लावले नाहीत, पण मी एका सरांना भेटलो होतो, त्यांचं
नाव आहे दिलीप खाडेकर सर, ते पॉलिटीचे म्हणजे पहिले याच्यामध्ये सीईओ होते काहीतरी असे, म्हणजे मला कन्फर्म सांगता येणार नाही, तर मी भेटलो होतो. आम्हाला ते सर मोटिवेशनल, म्हणजे मी त्यांच्याकडे बघून खूप मोटिवेशनल प्रेरणा भेटली, आणि त्यांना पाठीमागे भेटलो पण होतो. माझा ज्यावेळेस कंबाईन थोडा स्कोर कमी आला त्यावेळेस त्यांनी गायडन्स केलं, आता त्यांनी सांगितलं राज्यसेवा हे कर समोरचं, म्हणून मी मार्गदर्शन करून देईल तुला. खूप खूप तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. हाय, तुमचं नाव काय? माझं नाव सौरभ दगडू बाबत. सौरभ, सौरभ आता कोणता पेपर होता? एमपीएससी प्री, राज्यसेवेची प्री होती. प्री एक्झाम राज्यसेवेची. पेपर कसा होता? पेपर आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण मला तर फार चांगला गेला. चांगला गेला. आणि कितवा अटेम्प्ट होता हा तुझा? हा माझा ग्रॅज्युएशन नंतरचा पहिला अटेम्प्ट. अरे वा, ग्रॅज्युएशन नंतरचा पहिला अटेम्प्ट आहे तुझा, व्हेरी गुड. आणि सेल्फ स्टडी करतोयस की कुठे क्लासेस लावलेले आहेत? नाही, सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी करतो आहेस. यूट्यूब चॅनल वगैरे काही फॉलो करतोस? सध्या तर नाही, पण करेल. नक्कीच करशील. आणि त्या यूट्यूब चॅनलचा पण मार्ग, म्हणजे नक्कीच त्याचा पण फायदा होतो आहे विद्यार्थ्यांना. धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. नमस्कार, आपलं नाव काय? मी डॉक्टर संदीप जाधव. डॉक्टर संदीप जाधव, आपला हा कितवा अटेम्प्ट आहे पेपरचा? माझा दुसरा अटेम्प्ट आहे. एमपीएससीचा दुसरा अटेम्प्ट आहे. पेपर कसा होता? पेपर म्हणजे अबोव ऍव्हरेजच होता, मीडियमच्या वरच होता. बेटर होता पेपर बेसिकली बघायला गेलं तर. बेटर होता पेपर. आणि सब्जेक्ट वाईज काय सांगाल पेपर विषयी? सब्जेक्ट वाईज पॉलिटी जास्त होतं. आता हिस्ट्री आय एम बिईंग प्रिपरेशन, यू पी सीचं प्रिपरेशन करत असल्यामुळे मला हिस्ट्रीचे जे महाराष्ट्र रिलेटेड क्वेश्चन्स असतात ते जास्त काही मला आले नाही, पण पॉलिटी एक मेजर पोर्शन होता. आणि त्यातल्या त्यात जे इन्व्हायरमेंट आणि पॉलिटी मला जास्त, जे मी यू पी एस सी प्रिपेअर करत असल्यामुळे त्या दोन गोष्टी मला जास्त भावल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट अफेअर्स होतं, जे बेसिकली जे एम पी एस सी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ते सोपं गेलं असेल. आणि कट ऑफ कितीपर्यंत जाईल असं वाटतंय? कट ऑफची मला तशी साधारण आयडिया नाही आहे, पण 70-80 आसपास, 70 तरी जायला पाहिजे. 65-75 आसपास कट ऑफ जायला पाहिजे. सेल्फ स्टडी करता आहात की कुठे क्लासेस लावलेले आहेत? नाही, एमपीएससीची पूर्णपणे सेल्फ स्टडी चालू आहे माझी. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, तुझं नाव काय? माझं नाव शीतल बनसोडे आहे. शीतल बनसोडे, कुठून आहेस तू? मी अमरावती. अमरावती, यवतमाळ. अच्छा, किती वर्ष पुण्यामध्ये राहतेस? मी 2 वर्ष झालेत. अच्छा, आत्ताचा पेपर जो झाला राज्यसेवेचा कसा होता? चांगला छान होता. तुझा चेहरा सांगतो आहे की पेपर खूप छान गेलेला आहे. आणि काठिण्य पातळी तुला म्हणजे छान गेली म्हटल्यावर अर्थातच अभ्यास भरपूर केलेला दिसतोय. केला. अजून काही पेपर विषयी? अजून काही नाही, पण हिस्ट्री पॉलिटीचे छान गेलं, फक्त सायन्सचे थोडेसे प्रॉब्लेम्स होते, मॅथ त्याच्यातले काही आले नाहीत. बाकी छान गेला पेपर. आणि सेल्फ स्टडी करतेस की कुठे क्लासेस लावले? नाही, मी क्लास केले होते, पण आता सेल्फ स्टडीच करते, 1 वर्ष झाले. आणि एम पी एस सी वाला बद्दल काही ऐकून आहेस का? केले काही, म्हणजे लेक्चर केले, त्याच्याकडून पण काही मिळाल्या गोष्टी. हिस्ट्री वगैरे छान शिकवलं जातं. थँक्यू सो मच आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शीतल तुला. ओके.